सोशल फिनिक्स फाउंडेशन आणि पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने शहर खड्डे मुक्तीचा नारा देत गांधीगिरी स्टाईल सत्याग्रह केला होता. अखेर या आंदोलनास यश आले असून पत्रकार चौकास दिल्ली गेट येथील रस्त्याचे पंचिंग करून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे खड्डे बुजवणाऱ्या या कामगारांचा चक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून सत्कार केला आणि मनपा प्रशासन जिल्हाधिकारी यांचे आभार व्यक्त केले. अहमदनगर शहरातील पत्रकार चौक येथे असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात घडत होते. खड्डे बुजवण्यासाठी फिनिक्स सोशल फाउंडेशन आणि पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने पत्रकार चौकात आंदोलन करून रस्ता रोकोचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने संघटनेने प्रशासनाचे आभार मानत कामगारांचा सत्कार केला. यावेळी फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, शाहीर कानू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ज्ञानप्पा, मीराबाई कनगर, आशाबाई भारस्कर, अंबिका जाधव, संगीता साळुंखे, शारदा जंगम, वैशाली शिंदे, अशोक भोसले, नामदेव अडागळे, पोपट भोसले, अमजद बागवान, सुशीला देशमुख आदी उपस्थित होते. मागच्या 8 दिवसापूर्वी आपण या शहरातील खड्डे मुक्तीसाठी आंदोलन केलं होतं फिनिक्स फाउंडेशन आणि फिनिक्स पीपल्स हेल्प बँकच्या वतीने. तर त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आलं. आपण पाहतोय आता हे खड्डे बुजवायचं काम तातडीने हाती घेणाऱ्या आंदोलनाचा इफेक्ट म्हणून हे तातडीने या खड्डे बुजवण्याचं काम हाती गेलं. आपण सांगितलं होतं का 8-10 दिवसात खड्डे बुजवले नाही तर आपण सर्व संपूर्ण शहरात रास्ता रोको आणि हायवेवर रास्ता रोको आंदोलन करू. त्या आंदोलनाची दखल घेत महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, त्यांनी तातडीने दखल घेऊन आज या शहरातील सर्व ठिकाणचे खड्डे बुजवण्याचं काम तातडीने हाती घेतलं. त्याबद्दल मी प्रथमतः महापालिका आयुक्त असेल, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असेल यांचं खरोखरच आमच्या पीपल्स हेल्प अँड फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने अभिनंदन करतो की खरोखरच असे कर्तव्य दक्ष अधिकारी असेल तर तातडीने नागरिकांचे कामं या ठिकाणी होतील अशी अपेक्षा बाळगतो. आणि यापुढेही असे आंदोलन करण्याची गरज भासू नये तरी प्रशासनाने जे काय नागरिकांच्या समस्या असतील त्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करावा. कारण आपण पाहिलं या मागच्या महिन्यामध्ये जवळ 6-7 बळी या रस्ता अपघातामध्ये आणि ह्या खड्ड्यांमुळे झालेले आहेत. खरोखरच त्यांना आज घरी आता श्रद्धांजली म्हणलं मला पण असं हे चांगलं नाही वाटणार. कारण काय बळी जाऊन आपण जर श्रद्धांजली नुसते वाहत राहिलो तर त्याला उपयोग नाही. पण नागरिकांचंही कर्तव्य आहे. मी नागरिकांनाही विनंती करतो की आपणही जागरूकता बाळगावी आणि खड्ड्यासंदर्भात आपण आवाज उठवून जे आंदोलन करतोय त्या आंदोलनाला आपण सगळ्या सर्वांनी भरभरून साथ दिली. त्यामुळे आज प्रशासनाने दखल घेऊन हे खड्डे बुजवले. मी पुन्हा एकदा प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांनाही ज्यांची ही सहनशीलता खरंच अहमदनगरच्या नागरिकांची आहे की त्यांनी एवढ्या खड्डेमुक्त या अपघातामध्ये आज काहींचे बळी गेलेले आहेत ना, काहींचा मणक्याचा त्रास सहन करावा लागतो, काहींचे फ्रॅक्चर झालेत, अनेकांना आपले परिस्थिती नसताही दवाखान्याला खर्च होतोय. निश्चितच त्यांनीही आता जागरूकता दाखवून असे जे ज्या ठिकाणी खड्डे पडले असतील त्या ठिकाणी सतर्क बाळगावी आणि प्रशासनाकडून खड्डे बुजून घ्यावेत. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.